त्यांना भेटल्यानंतर ते आजारी असताना की त्यांनी योग्य पद्धतीने राजकारणात कशा पद्धतीने वागलं पाहिजे सल्ला दिला आणि मी त्यावेळेला आपल्याशी चर्चाही केली तर तुला काय अडचण येणार नाही आणि काय वाटलं तर तू माझ्याकडे जा पण दुर्दैवाने आज त्यांचं निधन झालं ना आता ते त्या मी सगळ्या जे काही विषय होते ते विसरलेलं पण आज त्यांचं दुःख निधन झालं मनापासून त्यांना बापून श्रद्धांजली राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा सर्व समाशय आणि जे योग्य वाटतं ते वारंवार ते त्यांच्या पक्षात सुद्धा ते त्यांच्या सूचना करत होते आणि अशा महान पुण्याच्या जळून घेण्यामध्ये इतिहासामध्ये त्यांचं राजकीय योगदान मोठं आहे राजकीय सर्व राजकीय पक्षामध्ये त्यांचे वैयक्तिक संबंध होते आणि पुण्याच्या विकासासाठी काम करताना त्यांनी सर्व विरोधकांना विश्वासात घेऊन कामं केली आणि त्यामुळे त्यांची आठवण या पुणेकरांना आणि राजकीय कार्यकर्त्यांना कायम राहील त्यांना मी माझ्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं विधानसभेतील सर्व मतदारांच्या वतीनं आणि माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आपल्या पुण्याची आणि आपल्या राज्याची परंपरा आहे की निवडणूक संपली की आपण सगळे एकत्र मिळून राजकीय किंवा विकासासाठी एकत्र यायचं हा पाया पूर्वीपासून आपल्या राजकीय नेत्यांनी दिला तोच पाया बापूर साहेबांनी पुढे नेला आणि त्यांचाच वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि त्यांना भेटल्यानंतर ते आजारी असताना की त्यांनी योग्य पद्धतीने राजकारणात कशा पद्धतीने वागलं पाहिजे सल्ला दिला आणि मी त्यावेळेला आपल्याशी चर्चाही केली पण एक पुण्याला चांगला राजकीय नेता एक सामाजिक स्तर ठेवणारा नेता आज गमावलेला आहे त्याचं दुःख तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आणि मी मनापासून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो काय आठवणी आहेत तुमच्या आता निवडणूक झाल्यानंतर तुम्ही भेटायला गेले होते काय सल्ला दिला काय बोलले विषय ते एक तर आजारी होते आणि आजारी असल्यामुळं निवडणुकीच्या कुठल्याही काळामध्ये ते प्रचारात नव्हते पण ज्यावेळेला मी निवडून आल्यानंतर त्यांनी त्या मतदारसंघात 25 वर्ष आमदार म्हणून काम केलं तर त्यांचा सल्ला घेणं योग्य होतं कारण पुढच्या कामासाठी मला काही त्यांचं मार्गदर्शन नव्हतं त्यासाठी त्यांना भेटलो पण आजही असल्यामुळे आमची जास्त चर्चा झाली नाही पण त्यांनी म्हणले नियोजनाप्रमाणे काम केलं तर तुला काय अडचण येणार नाही आणि काय वाटलं तर तू माझ्याकडे जा पण दुर्दैवाने आज त्यांचं निधन झालं असताना तुम्हाला एक सल्ला दिला होता का अशा पद्धतीने ना आता ते मी सगळ्या जे काही विषय होते ते विसरलेलं पण आज त्यांचं दुःख निधन झालंय मनापासून त्यांना बापून श्रद्धांजली राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो